यूथ सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपरवन। श्रीरामपूर शहरातील लोयला सदन चर्च श्रीरामपूर नित्य सहायक माता मरिया अशोकनगर संत तेरेजा चर्च हरेगाव संत फ्रांसिस झेवियर चर्च राहता बाळेशू चर्च बाबळेश्वर ज्ञानमाता चर्च संगमनेर संत जोसेफ चर्च पानोळी सिक्रेट हार्ट चर्च सोनगाव संत इग्नाती चर्च घुलेवाड़ी विल्सन डी पॉल चर्च आगाशीनगर निष्कलंक माता चर्च प्रवारनगर या ठिकाणी दुःखाच्या दिवसात क्रूसाची वाट तीर्थयात्रेची आयोजन करण्यात आले। ही पवित्र क्रूसाची वाट मंगळवार दिनांक 4 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती। या क्रूसाच्या वाटेत असंख्य भाविकांनी सहभाग घेतला। तेव्हा सर्व यहुद्यांनी उत्तर दिले की त्याचे रक्त आम्हावर व आमच्या लेकरांवर असो। मग पिलाताने त्याला कुसावर खेळण्यासाठी त्या कठोर हृदयी यहुद्यांच्या स्वाधीन केले। आपण प्रार्थना करू। हे येशू, तू संपूर्णतः निष्पाप आहेस, पण आम्ही पापी आहोत, आम्ही मरणाच्या शिक्षेस पात्र आहोत। खाली भूमीवर पडतो हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो, तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती करीतो। या उपवास काळामध्ये पश्चाताप करून अधिक जवळ यावं असं तो आम्हाला नेहमीच सांगत आहे, आणि म्हणून हाही त्यातलाच एक प्रकार आहे। त्याद्वारे ते सर्व भाविक तुझ्या अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत। विशेष करून या शेवटच्या आठवड्यामध्ये, पवित्र आठवड्यामध्ये अधिकाधिक आम्ही तुझ्या सहवासात यावं, तुझा अनुभव घ्यावा आणि तुझ्याबरोबर सेवा करत इतरांपर्यंत पोहोचावं अशी कृपा तू या सर्वांना दे। दुःखाने हृदय फाटलेल्या असंख्य महिला भूत बडवी व आक्रोश करीत येशूच्या मागे चालल्या होत्या। त्यांची ती करुणा व ममता पाहून येशू मागे वळून त्यांना म्हणाला, अहो यरुशलेमच्या पण आम्ही तुला बसतो, तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करीतो। येशू मृदुछाल्याची आणि मराठी माध्यम शाळा सहित इंग्रजी माध्यम शाळा पण सुरू केली संत पादरी नावाने। ही शाळा कृषीत अगोदर आहे आणि माकडं विस्तारलेलं आहे। संत अना हॉस्पिटल आहे, संत अना हॉस्पिटल लागू आहे। तर तो त्यावेळेला मराठी फादरनी तांत्रिक शाळा टेक्निकल स्कूल सुरू केली जेवढी सातवी येतपर्यंत शाळा आहे, आणि त्यावेळेला जेव्हा मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलं आणि मुली त्यांचं वस्तित्व या ठिकाणी मुलींचं वस्तित्व आणि आमच्या या बाजूला मुलांचं वस्तित्व। शिवकालवारी डोंगरावर गोलगथा म्हटलेल्या गवटीच्या जागी पोहोचताच त्या निर्लज्ज शिपायांनी त्याच्या अंगावरील वस्त्रे ओरबाडून काढली व त्याला सर्व लोक समुदायापुढे विवस्त्र केले। त्या अवस्थेत येशूला किती लाज वाटली असेल। जखमांना चिकटलेली वस्त्रे ओरबाडून काढताना त्याला किती तीव्र वेदना झाल्या असतात। सोनगावच्या आधी होता त्यांच्याकडे होते आणि त्यांच्याकडे 50 काहीतरी गाव होते आणि इकडच्या लोकांना
तीन चार महिन्यामध्ये मी सर माझं देत होते पण मग पाच भूषकांची इच्छा होती कधी यायचं पण ही ध्वज कधी स्थापन झालं माहिती आहे किती वर्ष झाली तुमचा अंदाज जुना चर्च आहे ही तीर्थयात्रा क्रुसाची वाट करत असताना माजी आमदार सुधीर तांबे नगराध्यक्ष दुर्गा तांबे तसेच विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर येथे भाविकांना भेट दिली पवित्र आठवडा असतो कारण त्या काळामध्ये जसं सांगितलं आपलं चित्त शुद्ध करण्याचा एक वेळ आहे की आपलं मन शुद्धी मन चित्त शुद्ध झालं पाहिजे आणि त्यासाठी आपण हा त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण जात असतात मी आणि माझी पत्नी नेहमी सांगतो की आम्ही जेरुसलेमला गेलोय त्याचप्रमाणे बेथलहेमलाही गेलो होतो त्या सर्व पवित्र ठिकाणी लंडनमध्ये चर्च असेल पॅरिसमध्ये चर्च असेल त्या सर्व पवित्र ठिकाणी आम्ही आहे आम्ही सर्वत्र या ठिकाणी गेलो शिवजी मित्रांनो धर्म एकच धर्म असेल किंवा ईश्वर तो एकच आहे आणि तो मानवाच्या कल्याणासाठी त्या धर्माने मान्य सांगितलं आहे तेव्हा तेच आचरण करणं हेच आपल्या सर्वांचं शेवटी जगामध्ये आनंद निर्माण झाला आनंद कसा निर्माण होईल आपण एकमेकाची प्रेमाने राहू प्रेम करू आणि सगळ्यांच्या प्रगतीसाठी आपण एकत्रितपणे प्रयत्न करू तर खऱ्या अर्थाने जीवन आणि हे जग आनंदी बनेल आणि ते बनवावं यासाठी प्रभू येशूने त्या ठिकाणी त्याग केलाय प्राण त्यांची त्या ठिकाणी पूर्ण जीवन त्यांनी त्या ठिकाणी व्यस्त आणि शेवटी त्यांना सोळावर सुद्धा त्या ठिकाणी जावं लागलं आणि म्हणून आपण सर्वांनी तेच तत्व शेवटी मानवाच्या कल्याणाचं तत्व आपण प्रत्येकाने इतरांना कसा आनंद देता येईल आपलंही जीवन कसं आनंदी करता येईल आणि इतरांनाही कसा आनंद देता येईल यासाठी सदैव प्रतिशी राहणं हीच खऱ्या अर्थाने प्रभू येशूच्या या शिकवणीतून आपल्याला जे सामर्थ्य मिळालंय ते या निमित्ताने घेऊया पुन्हा एकदा आपण ते आला आणि एका पवित्र अशा या पर्वामध्ये आपण येण्यामुळे आमचंही घर पवित्र झालंय पाहायला सुद्धा खूप आपल्या इथले सगळे नातेवाईक आणि सर्वजण आपले समाजातील लोक त्या ठिकाणी आले होते अशा पवित्र ठिकाणी आम्ही खरं तर जाऊन आलेलो आहे आणि खूप जवळचं नातं आहे की ज्यामध्ये ख्रिश्चन धर्म त्याचा प्रचार असो प्रसार असो परंतु त्या ठिकाणी त्यांनी त्याग आणि सेवा आरोग्याची सेवा अतिशय समाजातील तळागाळातील लोकांची सेवा त्या काळापासून कित्येक वर्षापासून केलेली डॉक्टर आयडास कडर हे पुस्तक आपण वाचल्यानंतर आपल्याला कळतं की कशा प्रकारची सेवा त्या ठिकाणी केलेली अतिशय सुंदर असं डॉक्टर आयडास कडर हे पुस्तक आहे तुम्ही मिळाल्यावर ते निश्चितपणे वाचा आता आपल्याला गोष्ट सांगायला वेळ नाही इतका परंतु एक सेवाभावी वृत्ती आहे प्रत्येक समाजामध्ये धर्म जात पात हे खूप चालतं परंतु आमचा परिवार थोरात परिवार तांबे परिवार आम्ही कुठल्या प्रकारचं असं मानत नाही आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतो आणि म्हणून सत्यजीच्या निवडणुकीमध्ये दीपक असेल उत्साह मान्याचं काम नाव नोंदणीचं काम असेल सर्व चर्चमध्ये फादर सर्वांनी नाव नोंदणी अतिशय पाच जिल्ह्यामध्ये सर्व चर्चला आणि भोग गेलो असं त्याचप्रमाणे आम्ही प्राध्यापक बाबा खरा सर तर आदिवासींचे पण ते पुढारी आहेत आदिवासी समाजाच्या मुलांना शिक्षण हे ते सर्वांसाठी ते काम करत असतात डॉक्टर साहेबांनी आमदार बाबासाहेब थोरातसाहेब यांच्या मार्गदर्शनाने तर अशा या कामामध्ये आम्ही सर्वजण काम करत असतो तुम्ही प्रत्यक्ष आमच्या घरी आला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद तुमचे आभार घरी आले आणि प्रार्थना या ठिकाणी आमच्या सगळ्यांसाठी केली त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि आत्ताच आम्ही दोन्ही सांगितलं ते इलेक्शनचं सांगत होते ते इलेक्शनमध्ये पण आणि दोन्ही पूर्ण पाच जिल्ह्यामध्ये इकडं जाऊन आपले जे जे लोक आहेत त्यांना सांगून नाव नोंदणी करणं त्यांचं मतदान करून घेणं हे सगळं काम आणि दोन्ही खूप चांगल्या पद्धतीने केलं त्याबद्दल त्याचे पण मी आभार मानतो आणि बाबा फक्त समाजापुरतं नाही करत बाबा सगळी अनिल भाऊ फक्त समाजापुरतं नेत आहे बाबा तर सगळ्या क्षेत्रामध्ये आता बाबा रयतचं निमंत्रण घेऊन आलेली बाबा सगळ्या ह्याच्यात आहे त्याच्यामुळं हे सगळेजण तुम्ही सगळेजण या ठिकाणी काम करता आणि ख्रिस्ती समाजाचं आणि आमच्या परिवाराचं एक अत्यंत जवळचं नातं आहे आम्ही सगळेजण आपल्या समाजाचा प्रचंड आदर करतो आम्ही समाजाच्या प्रत्येक कामामध्ये पुढे राहण्याचा प्रयत्न आमचा सगळा असतो
आणि तुमचे देखील समाजाचे सगळ्याच लोकांचे समाजाचे धर्मगुरु असतील, समाजातील सगळे कार्यकर्ते असतील, हे सगळेजण आमच्यावर देखील अतिशय चांगलं प्रेम या ठिकाणी करतात आणि म्हणून अनेक कामं आपण एकत्रितपणे आजपर्यंत केलेली आहेत. अनेक कामं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये देखील एकत्रितपणे करायचे. तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा आमच्याकडे जरी तुम्ही आले त्याबद्दल आभार मानतो आणि भविष्यात देखील आपण असंच एकत्र काम करू असे तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. भाविकांसाठी लोयला सदन येथून बसच्या मदतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या तीर्थयात्रेचे आयोजन रेव्हरंड फादर जो गायकवाड, फादर मायकल वाघमारे, फादर मुक्ती प्रसाद, फादर थॉमस, रवींद्र लोंडे, दीपक कदम, सुभाष बोधक, सुनील पंडित, संजय आहेर, प्रमोद संसारे, विजू खरे, नितीन जाधव, मच्छिंद्र वाघ यांनी केले होते. न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.